आज आम्ही जात आहोत अंबिका ऑटो गॅरेज. थोडक्यात गाड्यांच्या विषयी आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. गाड्या रिपेरिंग वर्क असेल किंवा गाड्यांचे ऑइल बदले असेल, जे काही वर्क असेल, जे काही तिथं काम चालतं ते सगळं तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहोत. थोडासा आमचा टाइम जो आहे ते येण्याचा थोडंसं गाड्यांचं
भरपूर असे गर्दी असते इथं आणि इथं वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीनं आणि मामांनी या मास्की सारख्या एका छोट्या खेड्यामध्ये त्यांनी आज इथं हे उभा केलेलं आहे आणि ज्या काही शहरी सुविधा आहेत त्या सगळ्या शहरी सुविधा सुद्धा इथं देण्याचा प्रयत्न त्यांनी इथं केलेला आहे. इलेक्ट्रिक बाईकचा जमाना आहे ह्या पेट्रोल बाईक आणि इलेक्ट्रिक बाईक ह्यामध्ये वर्क करताना तुम्हाला काय असं जाणवलं इलेक्ट्रिक बाईक वगैरे काय त्यामध्ये रिसर्च सेंटर आमचं कोल्हापूर ट्रेनिंग महिन्याला चालू सुद्धा इलेक्ट्रिक गाड्यांची माहिती सुद्धा आम्ही घेत आहोत. आपल्यासोबत बोलता आहेत या ऑटो गॅरेजचे मालक. तर ठीक आहे, आपण आता सगळा सेटअप बघून घेऊया आपल्या ऑटो गॅरेजचा आणि त्यांचे कामगार पण आहेत. तर कामगार पण आपण आता कामगारांचं दोन शब्द आहे ओळख करून ऑटो गॅरेजची टीम
आज आपल्या सोबत इथं आहे आणि आपण त्यांच्याकडून गाड्यांची व इतर सर्व वर्क कार्याच्या कामाची सर्व माहिती आपण आता इथं त्यांच्याकडून घेणार आहे. टू व्हीलर किंवा टू व्हीलर ची टोटल पाच च्या पुस्तकाचा माहिती घेणार आहे. सोबत असा आहे सौरभ आणि सौरभ सोबत आपण माहिती टोटल पाच ची इन्फॉर्मेशन इथे घेणार आहे जी की तुम्हाला पूर्ण पडणार आहे. ठीक आहे. आता ही जी गाडी आपण याच्यावर हे केलेली आहे प्लेस केलेली आहे हे याला काय म्हणतो म्हणजे याचं वर्क आपण याची गाड्यांची कामं वगैरे करून करण्यासाठी हे एकदम नमस्कार मित्रांनो. आता आपण टू व्हीलरच्या पार्टचे टोटल पार्ट आपल्याला इन्फॉर्मेशन घेतलं आहे. इन्फॉर्मेशन आपल्याला या अंबिका टू व्हीलरचे जे काही वर्कर्स आहेत ते आपल्याला आता काय करतील तर इन्फॉर्मेशन पार्ट बाय पार्ट देतील. हा फ्रंट मॅगन म्हणतो त्याला राईट टायर आहे का पुढे शॉकअप सर हे फ्रंट शॉकअप सर हे ड्रम अजून परत हेडलाईट याला म्हणतात हेडलाईट वायझर त्यामध्ये इथे ॲक्सिलेटर सेट असतो त्यानंतर ही इथं आपल्याला किक त्यानंतर मोटर आहे इथे त्यानंतर एअरसाठी सिलेंडर असतो गाडीला त्यानंतर इथे ब्रेकसाठी त्यावरती आपण ब्रेक पॅनल म्हणतो त्याला ते पाठीमागे आल्यानंतर याला रिवर्स शॉकअप सर म्हणतात हे कावलिंग आहे कॅरेज सीट कॅरेज बसतो त्याला याला रिअर मडगार्ड याचा इथे ड्रम असतो त्याला मॅगवेल पूर्ण मॅगवेल असते यासाठी त्यामध्ये ब्रेक शो देणं असतात आल्यानंतर याला त्याला साडी गार्डा बसतात त्यानंतर टेन कवर आले ते त्यानंतर येणार आहे एअर कप्स आहे इथे हे साईड स्टँड मेन स्टँड गार्ड नाही तो गार्ड याला हे इंजिनचं हेड आहे हुक लॉक आहे हा मॅग्नेट कवर आहे हा चेन कवर हे स्टार्टर मोटर आहे हा पेट्रोल पंप आहे हा टूल बॉक्स आहे टॉर्न आहे गाडीला कलर हा क्लच हा क्लच कवर आहे हा क्लच पिंटा तीन असतात प्लग आहे हा प्लग कॅप आहे आणि इथं पॉवर कॉइल आहे इथं आठ पॉवर कॉइल आहे सगळ्याकडे
डोअर आहे, हा इतर आहे, ड्रिल मशीन आहे, ग्रँडर आहे, तिथे ड्रिल मशीन पावर मिळतात. नमस्कार मित्रांनो, त्याचप्रमाणे बॅटरी आहे, इतर सुविधा आहे, त्यानंतर सर्व प्रकारची चेंजिंग आपल्याला बघायला मिळतील. इथं आपले स्प्लेंडर वाटिक आहे, त्याच्याप्रमाणे सर्व चेंजिंग सेंटर आहे. त्याचप्रमाणे सर्व स्पेअर पार्ट आहे, ऑइलची किचन आहे, सर्व ओरिंग, त्यानंतर डिप्लोजमेंट आहे सर्व गाड्यांच्या. बजेटची इकडे बजेटची आहे, डुप्पर स्विच आहेत, डुप्पर स्विच चे नाहीत सर्व गाड्यांचे. त्याचप्रमाणे होल्डर पण आहे, तिथं स्प्लेंडरचे होल्डर पण आहेत. त्याचप्रमाणे इथे सर्व इलेक्ट्रिक पार्क बेरिंग बेरिंग आहेत. इथे लागणारे पॅकिंग गाडीचे सर्व आहे, पॅकिंग आहे, इथं सर्व गाडी लागणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी अतुल पाटील बोलतो. जे गाड्यांचं जे ऑइल इंजिन ऑइल की आता आम्ही म्हणजे स्टोअर करतोय, ही आहे चिमटा बुशी मारण्यासाठी. चिमटा बुशी हे वरती मारण्यासाठी आम्ही वापर करतो. मित्रांनो, आपल्या इथे या शोरूममध्ये ही गाडी रिपेअर झालेली आहे, त्यानंतर आम्ही आता वॉशिंगसाठी देत आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे आता आम्ही गाडी वॉश करण्यासाठी आलो आलो आहोत. मित्रांनो, ह्या अंबिका ऑटो गॅरेजमधून गाडी रिपेअर झाल्यानंतर गाडी वॉश करूनच मग बाहेर दिली जाते. म्हणजे इथं ज्या शहरी सुविधा आहेत त्याच्या कितीतरी पटीनं अगदी कमी किमतीमध्ये इथं आपल्याला सुविधा त्यांनी इथं द्यायचा प्रयत्न केला आहे जयवंत मिस्त्रींनी. तर त्यांचं मी आमच्या या उद्योग भरारी यूट्यूब चॅनलमार्फत त्यांचं मी आभार मानतो की त्यांनी मला इथं येऊन आपल्या या सर्व उद्योगधंद्याविषयी इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याची काही परमिशन दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि तुम्ही आता बघितलं की आता गाडीसुद्धा वॉश केलेली आहे आणि यांनी इथं एक प्रोफेशन ठेवलेलं आहे अंबिका ऑटो गॅरेजमध्ये, की त्यांनी स्वतःच्या गॅरेजचं जे काही त्यांच्याकडे कामगार आहेत त्या कामगारांना स्वतः त्यांनी आपले ड्रेस कोड दिलेले आहे. ते ड्रेस कोड थ्रू म्हणजे जे त्यांनी वर्क आणि स्वतः ते सुद्धा जे काम करतात ते स्वतः ड्रेस घालूनच त्यांनी काम करताना बघितलं. तुम्ही आता जो व्हिडिओमध्ये बघताय तर त्यात ते स्वतः त्यांनी तुम्हाला दाखवलेलं आहे की स्वतः ते वर्क करतात आणि स्वतः इथं त्यांनी आता अशा पद्धतीने एक वेल डेव्हलप्ड या आमच्या या पंचक्रोशीमध्ये असा ऑटो गॅरेज तुम्हाला बघायला मिळणार आहे. असा ऑटो गॅरेज त्यांनी इथं अल्पावधीत इथं त्यांनी काय केलेला कन्स्ट्रक्ट केलेला एस्टॅब्लिश केलेला. नमस्कार. काढून टाक तिथे